नमस्कार रूपास कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण घरच्या घरी आणि कमीत कमी साहित्यामध्ये स्पॉन्ज केक कसा बनवायचा ते पाहतो आहे अगदी सोपी रेसिपी आहे याच्यासाठी ना मिल्कमेड लागतं ना दही लागतं तर ही रेसिपी आपण पाहणारच आहोत पण त्याआधी जर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज लगेच पाहता येतील तर वळूयात आजच्या रेसिपीकडे इथं मी चार अंडी घेतलेत तर त्याचा पांढरा भाग वेगळा किंवा पिवळा बलक वेगळा असं काहीही केलेलं नाही आहे ते दोन्हीही एकत्रच आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि केकसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू ह्या आपल्याला रूम टेम्परेचरवर पाहिजेत म्हणजे तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवल्या असतील तर त्या अगोदरच तुम्ही बाहेर काढून ठेवा अर्धा ते पाऊन तास अगोदर मी इथं बिटर वापरतीये पण तुमच्याकडे जर बिटर नसेल तर तुम्ही चमच्याने किंवा हँड विस्करणी कशानेही ते हे फेटून घेऊ शकता तर इथं बघू शकता तुम्ही एकला अगदी व्यवस्थित फोम आला आहे आता याच्यामध्ये मी एक कप घरचं लोणी घालते आहे जर तुमच्याकडे घरचं लोणी नसेल तर तुम्ही बाहेर जे विकत मिळतं ते बटर वापरलं तरीही चालेल पण घरच्या लोण्याच्या केकला एक वेगळीच टेस्ट येते आणि खूप छान लागतो तो केक आणि स्पॉन्ज पण एकदम कापसासारखा का सॉफ्ट होतो आता इथं मी घरचीच साखर घेतली आहे ती बारीक करून घेतली आहे बारीक करून नंतर ती दोन कप साखर मोजून घेतली आहे आता ही साखर थोडी थोडी घालायची आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे साखर एकदम थोडी थोडी घालत राहायचं दोन दोन चमचे आणि मग फेटत राहायचं आता मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता या स्टेजला आपण अवन प्री हीट करायला लावून देणार आहे नंतर याच्यामध्ये मी घालते एक चमचा मिक्स फ्रूट इसेन्स जर मिक्स फ्रूट इसेन्स नसेल तर तुम्ही इथं व्हॅनिला ही वापरू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये मी घालते आहे दोन कप मैदा दोन कप मैदा घातल्यानंतर मग त्याच्यामध्ये घालायचे दीड चमचा बेकिंग पावडर आणि एक पाव चमचा बेकिंग सोडा घातला आहे मी आणि स्पॅच्युलानी कट अँड फोल्ड मेथडनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पण फेटायचं नाही आता हे मिश्रण आपल्याला फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत तुम्ही बघू शकता मिश्रण अगदी व्यवस्थित झालं आहे कन्सिस्टन्सी अशीच पाहिजे याची आता मी केक टीनला इथं बटर पेपर लावून घेतला आहे हा एट इंचचा केक मोल्ड आहे आता याच्यामध्ये आपण केकचं बॅटर काढून घेतो आहे आणि तुम्ही जर गॅसवर बेक करत असाल तर मग गॅसवर पण पाच ते दहा मिनटं कढई कमी गॅसवर ठेवून द्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये बेक करायचं तीन दोन ते तीन वेळा टॅप करायचा म्हणजे मग एअर बबल निघून जातात आणि वरून मी एक चमचाभर तुटी फ्रुटी घालते आहे ही ऑप्शनल आहे मी मिक्स फ्रूट फ्लेवर केक बनवला आहे म्हणून मी घालती आहे हा केक आपल्याला अवनमध्ये तीस ते पस्तीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे अवन मी ऑलरेडी प्रीहिट करून घेतला आहे आता तीस ते पस्तीस मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता टूथपिक एकदम क्लीन आली म्हणजे केक आपला व्यवस्थित बेक झाला आहे आणि कलरही एकदम सुंदर आला आहे केक बेक करताना कायम पहिल्या वीस ते पंचवीस मिनटानंतर टूथपिकनी तो चेक करायचा आणि जर बेक झाला नसेल तर आणखी दहा मिनटासाठी परत बेक करून घ्यायचा तर आता इथं तुम्ही बघू शकता मी त्याचं स्लाईस पण एक काढून दाखवलं आहे अगदी कापसासारखा का सॉफ्ट झाला आहे तो केक आणि टेस्टला अतिशय सुंदर लागतो जर लहान मुलांसाठी तुम्ही बिना क्रीमचा केक करत असाल तर हा केक नक्की ट्राय करा मुलांना अतिशय आवडेल आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय